नॅचरल हॅलो, आई मी आहे त्रिवेणी. तर मी आलेले हे माझ्या माहेरी, आणि सगळ्यात महत्वाचं जे दाखवायचं होतं ते म्हणजे हे नारळाचं झाड. खूप दिवस झाले इच्छा होती तुमच्याशी हे झाड शेअर करण्याचं. तर अगदी बघू शकता, माझ्या डोक्याला याचे नारळ लागतात. आणि सांगायचं महत्वाचं राहून गेलं, हा जो नारळ आहे तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने पण दाखवते. तर हा मी मंदिरात जो नारळ पूजेचा पूजन करते नेहमी, की तुम्ही आत्ता पण माझ्या मंदिरामध्ये जर रेग्युलर व्ह्युअर्स असाल तर बघितलं असेल की मंदिरातला नारळ आत्ताचा पण आपला उगवलेला आहे. तर हे ते मंदिरातलं पूजेचं झाड होतं उगवलेलं. तर हे आईच्या इकडं मी पाठवून दिलं आणि तिनं अशा पद्धतीने इथं दारात लावलेलं, आणि अगदी इतक्या खाली ह्याला नारळ आलेले आहेत आणि इतके सगळे ह्याला वरती घड लागलेले आहेत नारळाचे. अगदी सगळ्या बाजूंनी मस्त असे नारळाचे घड आहेत आणि बघून खूप छान वाटतंय ह्या नारळांना. तर तुम्हाला दिसत असेल एक एक एवढा मोठा नारळ आहे, एक मोठा फुल ग्लास इतकं पाणी निघतंय ह्या नारळामधून, आणि खूप छान वाटतंय बघून. बघू शकता इथं तेल तापायला ठेवलेले. आणि इथं हे पाक केलेलं आहे, हा पाक आहे. आणि इथं ते काय काय टाकले? पीठ चालू आहे. पीठात काय नाही, पीठ आणि पाणी. कशाचं पीठ आहे? डाळीचं. कुठल्या डाळीचं? हरभऱ्याच्या डाळीचं. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि त्याच्यात पाणी आणि ते मिक्स केलंय फक्त. 7 किलो पाक. आणि हे जी बुंदी असते ती सुद्धा 7 किलोच आहे. आपल्याला करायचे आहेत बुंदीचे लाडू. हा वडा आहे, खूप छान आहे. आणि हा खूप मोठा असा आहे आणि खूप हिरवगार पाणी आहे आणि छान सुद्धा दिसत. तर हा हे सगळं आमच्या इथलं गावाकडचं वातावरण आहे. आहेत माझ्या मामीची शेरड आणि ती कोंबड्या आहेत. तर तुम्हाला कोंबड्या मी दाखवते जरा जवळ. तर ह्या कोंबड्या बसलेल्या आहेत अशा ऊन असल्यामुळे ह्या झाडाच्या सावली. छानसं पीठांचं मळून झालेलं आहे. फक्त पीठ मळताना ना सगळ्या गुठळ्या फोडायला हव्यात. हा जो गॅस आहे तो मीडियम आहे. आणि इथे बघू शकता त्यांनी काय केलेले, तर वारं लागू नये आणि कढई सरकू नये ह्याच्यासाठी कडने अशा विटा ठेवलेल्या आहेत. आता फुल केलेला आहे त्यांनी गॅस. आणि जो आहे तो बुंदी पाड्याचा झाड आहे आणि खूप म्हणजे खूप जड आहे. तर ह्याच्यातला जो पाक होता तो थोडा ह्या बादलीत करून घेतलेला आहे त्यांनी. तर आता इथे तेल ही तापलेलं आहे. आता बुंदी पाडायला सुरुवात होणार आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे ही बुंदी पडत असते. हे बघू शकता. तर आता ही बुंदी अशा प्रकारे तळायची. तर हा तळण्यासाठीचा चहारा आहे त्यांच्यापाशी. आणि खूप म्हणजे खूप तापलेली आहे कढई. आणि हे अशा प्रकारे त्या तळतात. तर आता हा त्याच्यात नडून ह्याच्यात टाकणार. तर अशा प्रकारे आपल्याला पाकात ही बुंदी तेलातली बुंदी जी असते ते ह्याच्यात टाकायची असते. आणि पाक जो असतो तो गार झालेला आहे आणि तिकडून म्हणजे तळलेली बुंदी डायरेक्ट ह्याच्यात टाकायचा आहे. सगळी बुंदी अशा प्रकारे पाडून घेणार आहे. सगळी पाळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल. आणि तिथं तुम्हाला दाखवते मी झाड. तर ही शेवंती, हा नारळ आणि तिथं चाफा आहे आणि इथे गुलाब आहे. तर खूप छान बहरलंय हे गुलाब. आणि ह्याचा रंग अशा प्रकारे आहे. तर हे जास्त दिवसाचे असल्यामुळं कलर सगळा गेलेला आहे. आणि इथे हा रिअल कलर आहे ह्याचा ऑरेंज. हे अशा प्रकारचं झाड आहे आणि इथे अशा प्रकारचं हे गुलाब आलेले. रेड आहे, एकदम डार्क रेड आहे हा कलर. तर इथं आलेली आहे आमची दुसरी आजी आणि हा मामा आहे आमचा वेळापूरची आजी. तर इथे आहे जास्वंद. तर ही लाल गणपती बाप्पांची जास्वंद आहे. खूप एवढं जास्वंदीचं झाड आहे, एवढी फुलं आलेली आहेत. आणि तिथे गुलाब ही सगळे. तर इथे ही कृष्ण आहे, इथं कृष्ण आहे.
ऑक्सिजन जास्त मिळवणारी ही तुळस माता आहे. खूप आणि हिथल्या झाडाच्या मुळा अशा परत इथे आलेल्या आहे. इथं आल्यावर मग मुळ्या फुटतात त्या अशा. आणि हा जो दिसतोय तो नारळ आहे बघू शकता. आणि एक नारळ केवढा आहे तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता हे नारळ आणि खूप म्हणजे खूप मोठा आहे. दारातच हे झाड आहे. इथं एवढी मोठीशी अशी इथे तुम्ही बघू शकता एवढी बुंदी पाडून झालेली. तर ह्याच्यात त्यांनी टाकलेलं आहे मगसबी. आणि आता काय टाकलंय ते हा वेलची टाकलेली आहे. आता ही पांढरी वेलची आणि मगसबी. आणि ह्याची जी साखर आहे त्यांनी 10 किलो साखर घेतली. आणि पाणी किती घेतलं पाणी किती घेतलं काकू 6 तांबे पाणी घेतलं आणि 10 किलो साखर घेतली त्याच्यासाठी. आता ही त्यांनी मी बुंदी पाडून झालेली आहे. थोडीशीच बुंदी राहिलेली आहे पाडायला. तर मग आधी आता हे हलवून घ्यायला लागलेले. आता मी तुम्हाला पाणताना डायरेक्ट दाखवते. तर ही जी आपली बुंदी आहे तर ही बुंदी लगेच गरम गरम झाल्यानंतर बांधायची नाहीये. थोडस थंड झाल्यानंतर तुम्ही बांधू शकता. ही सगळी बुंदी पाडून झालेली आहे. आणि आता ही हलवून घ्यायची आहे. चुलीवर असल्या जमत चुली काय थरपण मुठभर आणून टाकतो. आता गॅस म्हणल्या टाकी आणायच्या असा म्हणा नाही. मोठे ना आमचे किती माणसं गोळा केली. बसते ती घरी अशी तुम्ही सगळी. शेवळीनी सारखी हेअरस्टाईलच नाही पण कुणाची. मोठे लाडू खाय चालू केले गे ना तोंडानी. किशो मोठे रागाल जाईल बर. हो हो बाकीच काय नाही. मला तेल तेवढं डोक्याला लावताना आठवणी दे. खळू 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 बांगड्या वाजणार. हो बस या मागच्या मळावादाच्या उमऱ्यावर बसणार. शाळेत ना आली की वाटी घेऊन तिकट येतात. खरा ती अश्विनी 10 वाजल्या तर बघ ती शिज काय का बघ ते तुझ्या होय. जाऊन बघत बसली काकूला बोलवाय गेली पण काकू नाही. कुठे मागा शिकडे घेऊन गेले. मी सांगितलं की सकाळी पण कुठे तरी गेले काही छायाता इकडे बघ की. हा मोठी बहीण आहे माझी. दृष्ट लागल काके सोना वयस्कर झाल्या. सोनांचं वय झालं ग. इकडे बघ घालायचं भिजू. संध्याकाळीच भिजू घालायचं. बारीक बारीक यंदा काकू आमची